तर अमरावतीचा उमेदवार हा कमळावरच लोकसभा निवडणूक लढवेल, त्यामध्ये नवनीत राणा सुद्धा असू शकतील. दरेकरांनी नवनीत राणांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले, तर नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत मोदी, शहा, फडणवीस ठरवतील असं रवी राणांनी म्हटलंय. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू असं राणा यांनी म्हटलंय. मीही पुन्हा अधोरेखित करतो, इथला खासदार जो पक्ष उमेदवार कोणी देईल, परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे इथला उमेदवार हा कमळावरच असावा, आणि मलाही वाटतं इथला उमेदवार आमचा कमळावरचाच असेल. राणा भाजपमध्ये प्रवेश करून कमळावर, मी 100% सांगतो की इथला उमेदवार कमळावरचाच असेल, चिन्ह कमळ घेऊन लढेल. मग राणाही असू शकतात. देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, खासदार नवनीत राणांबद्दल जो काही निर्णय होईल त्या लेवलवर निर्णय होईल. ते जे निर्णय घेतील त्यावर नक्की आम्ही विचार करणार आहे, आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह सगळ्या युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकमतानं मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्याप्रमाणे मोठामोठी त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू.